अध्यक्ष महोदय आम्हाला संरक्षण पाहिजे. अध्यक्ष महोदय आपण अख्ख्या वर्षाचं प्लॅनिंग बजेट मध्ये करत असतो, त्या बजेट मधून खर्च केला जातो अध्यक्ष महोदय. मग आता जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण. मध्ये आधी तुम्ही ऍडव्हर्टिजमेंट साठी 50,000 कोटी तिथे खर्च करणार असाल, बजेट मधूनच जाणार आहे ना, बजेट त्यासाठीच प्रेझेंट केलं जातं अध्यक्ष. बजेटवर बोला, बजेटवर बोला. उगाच इथं आपण जर मोगम बोलणार असेल तर त्याला काय हरकत नाही अध्यक्ष महोदय. आता परीक्षा फी साठी दादा आम्ही विनंती करतो, 1,000 रुपये घेतले जातात. इतर नेत्यांना वेगळं वेगळं त्यांचं मत आहे, तुमच्याकडनं अपेक्षा आहे 1,000 कशाला, 100 रुपयावर ते नेण्यात यावं, नाही तर राजस्थान सारखं कार्ड आणायला काय हरकत नाही. त्याच्याच बरोबर थांबवा ना आता अध्यक्ष बोला. अध्यक्ष महोदय आपण बोला. अध्यक्ष महोदय त्यांनी अर्थमंत्र्यांचं नाव घेतलं, त्यांनी काय सांगितलं ह्यांचा विश्वास नाही, त्यांचा तरी कुठं माझ्यावर विश्वास आहे. अध्यक्ष महोदय म्हणजे खरं तर मगाशी आमदार मोहेद्यांनी इथं सांगितलं की भूमिपूजनाच्या बाबतीत तसं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा समुद्रामध्ये होणार होतं, त्याचं भूमिपूजनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केला होता, त्याचं काय झालं हे आपल्याला बघावं लागेल. अध्यक्ष महोदय फक्त वाईट आणि हरकत या गोष्टीवर आहे. अध्यक्ष बोलताना तुमचं राज्य म्हणजे तुमचं आमचं राज्य काय, आता तुम्ही राजकारणाला आणि पार्टीला जसं डिवाईड केलं तसं राज्याला पण डिवाईड करताय काय, आपलं एकच राज्य आहे. अध्यक्ष महोदय आता येतो मुद्द्यावर, येतो अध्यक्ष मुद्द्यावर. ट्रान्सपोर्ट महामंडळ जो आपलं आहे, एसटी महामंडळ, त्याच्यामध्ये नवीन बसेस घेणार होते, काही घेतल्यात काही घ्यायच्या राहिल्यात तर ते लवकर लवकर घेण्यात याव्या, कारण का भरपूर ठिकाणी तिथं बसेसचा तुटवडा असल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुला मुलींना अडचण येते. अध्यक्ष महोदय मुली ज्या विद्यार्थी आहेत त्यांना डिस्काउंट नाही तर मोफत तिथं ट्रान्सपोर्ट दिला जातो, नाही तर त्यांना बसमध्ये मोफत तिथं बसवलं जातं. अध्यक्ष महोदय मुलांनी काय चूक केली, मुलांना पण मोफत द्यायचं काय दिलं तर काय वाईट जातं अध्यक्ष महोदय. तर सरकारने त्या बाबतीत सकारात्मक विचार करावा अशी विनंती या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतो. महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स पगारवाढची साधी त्यांची अपेक्षा आहे, परमनंटची पण आहे. सुरुवात तर आपण पगारवाढपासून अध्यक्ष महोदय तिथं करता येईल. अध्यक्ष महोदय अजितदादांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही भरीव तरतूद सारथी बार्टी या विषयाला देऊ. पूर्वी अध्यक्ष महोदय अजितदादा बोलत असताना काय सांगायचे, इतके रुपये, 250 कोटी, 300 कोटी. अध्यक्ष महोदय आमची अपेक्षा आहे की आम्हाला पण कळलं पाहिजे किती आपण निधी देणार आहोत, त्यामुळे त्यांच्या उत्तरामध्ये किती निधी देणार आहेत तेवढं त्यांनी सांगावा, ज्याच्यामध्ये सारथी बार्टी महाज्योती आणि आरटी याच्यासाठी कुठं कुठं 500-500 कोटी रुपये निधी तरी तिथं गेला पाहिजे. आणि दुष्काळी भागातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना आज फी देता येत नाही, तिथं कॉलेजची फी देता येत नाही, त्यासाठी सुद्धा या योजनेतून काहीतरी प्रोव्हिजन वेगळं झालं पाहिजे अध्यक्ष महोदय. त्याच्याच बरोबर आपण आरटी काढली, अभिनंदन करतो. 2 मिनिटात संपते अध्यक्ष महोदय, बेल वाजू नका. आमचं म्हणणे आदिवासी मुला मुलींसाठी तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व अध्यक्ष महोदय करता, आदिवासी मुला मुलींसाठी सुद्धा योजना यावी यासाठी आपण पाठपुरावा केलाय, त्याला सुद्धा निधी हा देण्यात यावा आणि भाषणामध्ये उत्तरामध्ये त्याची सुद्धा जाहीर ते व्हावं. अशी हायर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी तिथं एक योजना मुलींसाठी शिक्षणाच्या बाबतीतली अध्यक्ष महोदय आणली मोफत, तर आमचं मत आहे मुलांसाठी सुद्धा ती योजना कुठेतरी लागू व्हावी. तर ह्या सगळ्या विषयांवर जेव्हा मंत्री महोदय उत्तर देतील त्या उत्तरामध्ये ह्या सर्व घटकांसाठी भरीव तरतूद भरीव मदत ही व्हावी अशीच लोकांच्या वतीने मी आपल्या माध्यमातून सरकारला आणि मंत्री महोदयांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.